दरम्यान मुंबई महापालिकेसाठी युती व्हायला पाहिजे अशी भाजपची भूमिका आहे. योग्य दिशेने वाटचाल सुरू आहे, असंच भाजपची वाढलेली ताकद देखील राजकीय परिस्थिती पाहता तडजोड व्हायला पाहिजे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी ही सगळी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान भाजपची जी भूमिका आहे ती योग्यच आहे, तसंच योग्य दिशेने भाजपची वाटचाल सुरू आहे. दरम्यान भाजपची वाढलेली ताकद आणि राजकीय परिस्थिती पाहता त्यात तडजोड व्हायला पाहिजे असं वक्तव्य आता अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी केली आहे. बीजेपी वाढलेली ताकद आणि सध्याची परिस्थिती पाहता तडजोड व्हायला पाहिजे अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांची आहे. दरम्यान मुंबई महापालिकेसाठी युती व्हायला हवी आहे असं मत आता चंद्रकांत पाटलांनी समोर आणलंय. मुंबई महापालिकेसाठी युतीच पाहिजे, भाजपची भूमिका योग्य दिशेनं सुरू, भाजपची जी काही भूमिका आहे ती योग्य दिशेनं आहे, तशीच वाटचाल पुढे सुरू राहावी. भाजपची वाढलेली ताकद आणि राजकीय परिस्थिती, आत्ताची जी काही राजकीय परिस्थिती आहे ती पाहता त्यात कुठली तडजोड व्हायला नको आहे असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आली आहे. दरम्यान युतीबाबत अजूनही चर्चा सुरू आहेत, तसंच शिवसेनेकडून कुठलाही या पद्धतीला रिप्लाय देखील आलेला नाही. 114 जागांची देखील जी काही मागणी आहे त्याला सेनेनं कुठलाही रिप्लाय दिला नसल्याचं समोर आलं होतं. आणि आता यापुढे चंद्रकांत पाटलांचं हे वक्तव्य आहे की आता भाजपची जी काही भूमिका आहे ती योग्य आहे आणि यात कुठली तडजोड व्हायला नको आहे अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी दिली आहे.